बाळूमामांच्या नावाने चांग भलं हे पालखी सोहळा कार्यक्रम मी आता तुम्हाला दाखवते आहे. हे बाळूमामाचं मुख्य स्थान आदमापूर येथील. आता पालखी सोहळा चालू झालेला आहे. पहा, माझ्या गावात पालखीचं आगमन झालेलं आहे. खूप मंगलमय वातावरणात पालखी आलेली आहे. बघा, खूप छान सोहळा चालू आहे. अगदी भंडाऱ्याची उधळण करत करत गावातली लोक पालखी सोहळ्यासाठी जमलेली आहेत. कलश किती आहेत पहा, खूप छान कलश सजवलेले आहेत. आणि कलश घेऊन पाण्याने भरलेल्या घागरी आहेत या. अगदी 3-4 किलोमीटर चालत चालत या महिला घेऊन आलेल्या आहेत डोक्यावर कलश घेऊन. पहा किती खूप सुंदर सोहळा आहे. त्याच्या पाठोपाठ अगदी ढोल ताशे वाजत गाजत पालखी येत आहे. खूप छान पालखी सजवलेली आहे. हे गावात पोचल्यावर कलश बाळूमामांना आवडते घोंगडी, त्या घोंगडीवर उतरून ठेवण्यात आलेली आहे. अगदी भंडाऱ्याची खूप उधळण झालेली आहे. बाळूमामांच्या नावान चांग भलं करत गावात आलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेंढी पूजनासाठी गेले होते. तिथे पण कार्यक्रम चालू होता मेंढी पूजनाचा. खूप बकरे असतात बाळूमामाची, त्यांची पूजा केली जाते. माझ्यासोबत काही महिला होत्या आणि बाळूमामांचा अंगारा लावायला त्यांचे भक्त पण होते. किती छान मेंढ्या आहेत बघा, खूप मोठ्या प्रमाणात बकरी आहेत. अगदी सकाळी सकाळी 7 वाजता आम्ही मेंढी पूजनासाठी गेलो होतो. एक ओटी घ्यायची आणि ती बकऱ्यांना बांधायची. आता मी पालखीजवळ आलेली आहे. तिथे मी दर्शनासाठी उभी आहे. अगदी मी पण भंडाऱ्याने रंगलेली आहे. हे भक्त आहेत बाळूमामाचे, ते प्रत्येकाला भंडारा लावतात हातात घेऊन. पहा, प्रत्येकजण दर्शनासाठी उभा असतो. संध्याकाळी आम्ही गारवा केला होता. गारवा म्हणजे काही पदार्थ केलेले असतात. हे पहा, अशा प्रकारे गावातून सर्व गल्लीतून असे गारवे येत होते. अगदी भक्तिमय वातावरणात 3 दिवस हा आमचा कार्यक्रम चालू होता. प्रत्येक गल्लीतून असं गारवा घेऊन येत होते. महिला अगदी छान साड्या छान छान नेसून येत होत्या. तरण्या म्हाताऱ्या मस्त वाटत होता. संध्याकाळी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेले होते. प्रवचन होतं आणि तिथे बाळूमामाचे भक्त बाळूमामाची माहिती देत होते. ते मी ऐकत होती. आता मी शेवटी तुम्हाला बाळूमामांचं दर्शन घडवणार आहे. पहा, बाळूमामाचं नाव चांग भलं.